की आमच्याकडे पुरेसा फौज पाटा नाही आहे असं असताना आम्हाला विशेष वाटलं की सीआरपीएफची टोळी आले, त्यांचे चार पाच जवान आहेत, आपण पोलीस आहात, आपण चार पाच अधिकारी आहे आणि तुम्ही राष्ट्राची संपत्ती आहे सगळे, आणि आम्ही जो कर भरतो हे सामान्य सगळे कर भरतात, त्यातून आपला सगळ्यांचा पगार होतो, आपण 24-24 तास सेवा करताय, घरी जायला वेळ मिळत नाही आणि चांगल्या कामाची सेवा करावी असं आमचं म्हणणं आहे नागरिकांचं. हे जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्या सेवेसाठी आपल्याला नेमणं म्हणजे हा आम्हाला मूर्खपणा वाटतो नागरिक म्हणून. त्यामुळे संविधान आम्हीही जाणतो, संविधानाचे रक्षक म्हणून आम्हाला असं वाटतं की तुमचा बळाचा चांगल्या ठिकाणी वापर केला पाहिजे. आज बघा ना किती मोठा कार्यक्रम होतोय पूर्ण देशामध्ये, एकाही मंदिरात आमच्यावर सुरक्षा आहे का? नाही आहे. अरे आमच्यावरती विश्वास आहे तुमचा, पण अशा अनधिकृत बांधकामांना तिथे संरक्षण देणं हे आमच्या ऐकलेकर जनतेला आवडलं नाही. समस्त हिंदू समाज ऐरोली आमचा गुरु आहे, त्या समस्त हिंदू समाज ऐरोलीतर्फे आम्ही आलो, तर बाजूला आमचं गावदेवी मैदान आहे, तिकडं तुमचे पोलीस कधी जाणार नाहीत, कारण की विश्वास आहे की गावात असं कुठलंही कृत्य करणार नाही. या ठिकाणी आमचं गणेश मंदिर आहे, तिकडे काही जाणार नाही तुम्ही. आणि अनधिकृत बांधकामांना संरक्षण देतं ही आमची खंत आहे सर, दुसरं काय नाही. म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी विश्व आलो की अशा चुकीच्या बांधकामाला, अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचं कारण काय? आता इकडे माणसं पण नाही आहेत, म्हणजे हे तुम्हाला कशाला काय गरज काय याची, अशी एक जनसामान्याची भावना आहे. म्हणून आज आपल्या आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही तुमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणते साहेब आहेत त्यांनाही आम्ही या भावना आमच्या सांगितलेल्या आहेत मागे पण. शेवटी साहेब म्हणून आहेत क्राईमची मला त्यांनाही आम्ही जाऊन भेटलो, पण जे चाललंय साधारण तिथे चाललंय आणि सवय करू शकत नाही. आणि आज इथं लोकांना बरंच दिसतंय की आज इथे पोलीस फाटा आहे, सगळं आहे, कारवाई झाली पाहिजे असं एक सगळ्यांचं म्हणणं होतं. आम्ही निवेदन पण दिलं त्या विषयात. आम्ही सगळं या ठिकाणी मुद्दा मानलोय की बाबा काहीतरी कारवाई झाली पाहिजे, पण झाली नाही. उलट हे प्रोटेक्शन करतायत, जे इलिगल आहे, तुमच्यासारखी एक देशाची फौज आहे, हे सीआरपीएफ हिंगोलीहून आले एवढं त्यांना आपण पगार होतो, त्यांना जनतेच्या पैशातून जर आपण अनधिकृत बांधकामाला जर आपण प्रोटेक्शन देत असेल तर ते चुकीचं आहे, अशी ही सगळ्यांची भावना, माझी नाही एकट्याची, मी यांचा प्रतिनिधी बोलतोय. ऐरोलीकरांची भावना अशी आहे की हे अनधिकृत बांधकाम, हे हाय टेन्शनच्या खाली अनधिकृत बांधकाम असताना वारंवार तोडव आम्ही निवेदन दिलं. आणि ते निवेदन दिल्यानंतर काय सांगितलं आम्हाला की ते तोडण्यासाठी पुरेसा पाऊस पडला नाही असं कारण दिलं, त्यामुळे हे आजपर्यंत हा ढाचा इकडेच आहे. विषय काय होता, आम्ही मागे पत्र दिलं होतं, हे जे अनधिकृत बांधकाम आहे, खेळाचं मैदान सगळं आहे,